पनवेल तालुक्यातील विविध भागातून शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या गायींची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने मुंबई ठाणेसह रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून एका सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक केली आहे. या आरोपींनी तालुक्यातील विविध भागातून चोरी केलेले 5 गायीची कत्तल केल्याची कबुली पोलिसांना दिली. नेरेपाडा येथील रोहिदास भगत तसेच वामन खुटले यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गाय चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गायींची चोरी करणारी टोळी तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, हेड कॉन्स्टेबल महेश धुमाळ, हेड कॉन्स्टेबल सुनील कुदळे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने माहिती काढली असता सदर गुन्हे हे सराईत आरोपी नूर मोहम्मद उर्फ पापा इसा कच्ची याने केल्याची माहिती मिळाली. पनवेल तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्हा तसेच कसळखंड येथील गाय चोरीचा गुन्हा असे 2 गुन्हे हे त्यानेच आपल्या साथीदारांच्या सहाय्याने केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या 5 गायींची कत्तल केल्याची देखील कबुली दिली. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी मुंबई ठाणेसह रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून त्याचे साथीदार आरोपी आसिफ अब्दुल रशीद कुरेशी, अनस मुख्तार कुरेशी, जुबेर उर्फ जिशान रियाजुल हसन कुरेशी, जियाहुल उर्फ जाहुल रियाजुल हसन कुरेशी तसेच जाफर अनवर शेख यांना अटक केली आहे. यापैकी नूर मोहम्मद उर्फ पापा इसा कच्ची हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पनवेल तालुक्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा अधिक तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.